पहाटेच्या वेळी ध्यान, तिकडे सायंकाळ संध्याकाळची वेळ, जसं मागे काही सत्रांपूर्वी म्हटलं होतं, संध्याकाळ ही संधीकाळ, संधी बांधणं, जोडण्याची वेळ, बांधण्याची वेळ, नक्की तोडण्याची वेळ, फुटायचाच असेल तर प्रेमाचा बांध फुटावा, अशी वेळ। दिवसभर परिश्रम करून सूर्यास्त होणार, दिवसभरात काय केलं, काय मिळवलं, त्याचा परिणाम काय झाला, त्याची प्रचिती काय, देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर संध्याकाळी ही संधी न जाओ, ही संधी घेऊन विचार करणं। पहाटेच्या वेळची संध्या इथली, कालचा दिवस, कालचे 24 तास कसे घालवले, ही संधी हातातून न जाओ, ही जोडण्याची संधी हातातून न जाओ, माझ्याच्याने तोडण्याचंच काम न हो, ही ईश्वर चरणी प्रार्थना। जसं त्या श्रीरामाने सेतू बांधला, भारत आणि श्रीलंकेला जोडला, तशी संध्याकाळ पहाटे मनी राम चिंतीत जावा, दोन घडी शांत बसून एकाग्र चित्त, मनातला मळ थोडा बाजूला ठेवून, हेवा दावा राग लोभ चिंता ग्लानी काबाड कष्ट यापासून विश्रांतीचा क्षण, श्रीरामाच्या नावात विश्रांतीचा क्षण, राम नाम गुण चरित सुहाय, जन्म करम अगणित श्रुति गाय। बाल कांड मध्ये श्री रामचरित मानस तुलसीदास जींनी लिखित राम तुलसी रामायणात सुरुवातीलाच पहिल्या कांडातच प्रत्यक्ष शंभ सदाशिव माता पार्वतीला सांगतात, जथा अनंत राम भगवाना तथा कथा कीर्ति गुणगाना। वेदों ने श्री रामचंद्र जी के सुंदर नाम गुण चरित्र जन्म और कर्म सभी अनगिनत कहे हैं। जिस प्रकार भगवान श्री रामचंद्र जी अनंत है, उसी तरह उनकी कथा कीर्ति और गुण भी अनंत है। थे अनंत कथा कीर्ति असताना विचार करावा, माझं मन कशात गुंतलं आहे, अंत रहित उपलब्ध असताना तो अनंत समोर उभा ठाकला असताना, हृदयात असताना मी अंत्येष्टीकडे का चालली, अंतला इष्ट का बनवलं, अनंतला इष्ट का नाही समजला। अस निज हृदय विचारी तजु संशय भजु राम पद। असा विचार करून मनातला सगळा संशय बाजूला करून, रामचरण सुखदायी भज मन रामचरण सुखदायी,
सुनु गिरिराज कुमारी पार्वती, भ्रम तम रवि कर बचन मम। महादेव मंत्र जगदम्बेला, अपने हृदय में ऐसा विचार कर संदेह छोड़ दो और श्री रामचंद्र जी के चरणों को भजो। हे पार्वती, भ्रम रूपी अंधकार के नाश करने के लिए सूर्य की किरणों के समान मेरे इन वचनों को सुनो। प्रत्यक्ष शिव जी। देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊनी गेला। करी रे मना भक्ति या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची, संसाराची भवसागराची। समर्थ रामदास स्वामी तेच म्हणतात जे उत्तरेकडे काशी क्षेत्रात तुलसीदासांनी म्हटलं, तेच पश्चिमेकडे समर्थ रामदासांनी त्याच काळी त्याच रामाबद्दल म्हटलं। इतकं झटलं आपला मान सन्मान राखण्यासाठी, शरीर यष्टीसाठी, सुंदर दिसण्यासाठी। देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला। किती टिकला? म्हणून आता शहाण्या मना, करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची। तर संत तुलसीदासांचे काशीतले वचन असो, समर्थ रामदासांचे महाराष्ट्रातले पश्चिमेकडचे वचन असो, एक श्रीरामाची गाथा, तर या संध्याकाळी त्या प्रभू श्रीरामचंद्रांचं स्मरण करून मनाला त्याच्या चरणी बांधून त्याच्या चरणांशी घर करून भगवद्गीतेच्या आजच्या चौथ्या अध्यायाला प्रारंभ करू। 2021 दुसरं सत्र। जय श्री राम, जय श्री कृष्ण, श्री हरी।